पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरून आणि निमंत्रणावरून कालपासून मान अपमानाचा कार्यक्रम हा चांगलाच रंगला होता. आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेतल्याची चर्चाही रंगली होती. याबाबत परिचारक गटाचे नेते प्रशांत देशमुख यांनी आरोग्यमंत्र्यासमोरच निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले आमदार अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कान टोचले आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कोण नख लावत असेल तर त्यांचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. कोणी करायला पाहिजे, कोणी बघायला पाहिजे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे, माझ्या आरोग्य विभागाचा नाही. पहिले लक्षात घ्या. आणि ज्या पद्धतीने एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल, उपसभापती असेल, तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात. आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल, जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो, त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे, हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती. ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही, कुठलंही पक्षीय राजकारण नाही. ज्या ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातनं ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या, त्या त्या फायली तात्काळ, मग हा राष्ट्रवादीचा आहे का तो, काँग्रेसचा आहे का तो, बीजेपीचा आहे का तो, शिवसेनेचा आहे तो, आरपीएचा आहे का तो, आणखी कुठला आहे, हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या 12.5 कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो. आणि तुम्ही ती माहिती घ्या. त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपूजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास ह्याला जर कुणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो. आणि जो मुद्दा माननीय उपसभापती यांनी उपस्थित केला, माननीय परिचारक असतील, माझे सहकारी माननीय अवताडे साहेब असतील, आणखी सगळे जे काही प्रोटोकॉल पासून नावं ठेवलेत, नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत, हे असतील किंवा नसतील, लोकसहभागामध्ये लोकांच्या साठी आपण ज्यावेळेस काम करत असतो हे वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी कुठला नसतो, वैयक्तिक मानपान नसतं या ठिकाणी, कुठला सामुदायिक विवाह सोहळा नाही किंवा वैयक्तिक सोहळा नाही, वैयक्तिक कुठला घराचं पूजन नाही, हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी एकत्र आलेले आपण कार्यकर्ते असतो. आणि म्हणून असा कुठलाही मनात किंतु परंतु हेतू न ठेवता सर्वसामान्यासाठी ह्या ठिकाणी यायचं. आणि ज्याप्रमाणे आपल्या भावना आपण ह्या व्यासपीठावर व्यक्त केल्या त्या पद्धतीनं प्रशासनाला आपण त्यांची ह्या गोष्टीची दखल घ्यायला डेफिनेट भाग पाडू, पण गैरहजर राहून त्याची व्यथा कोणीतरी मांडायची आणि मग त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवायच्या, त्यापेक्षा आपण जनतेचे सेवक आहोत हा जर मेसेज समाजाला द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहायला हवं होतं, एवढंच खेद व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड, मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.